सध्याची लोकप्रिय आघाडीची अशी जोडी आता आपल्या बरोबर आहे. प्रथमेश स्वागत करतील अमित तळेकर, त्यांना मी इथे मंचावर यायची विनंती करते, पुढारीचे मार्केटिंग हेड. आणि प्रमोद सर तुम्ही यावं, तुम्हालाही विनंती, तुम्ही दोघांनी स्वागत करावं. मुग्धा तू पण बरोबर ये. आणि आमच्या सगळ्या कलाकारांची मोठ ज्यांनी बांधलेली आहे, असे स्वरबरसात इव्हेंटचे विवेक भागवत, जे आज अनेक भूमिकांमध्ये आहेत, म्हणजे तबलावादक म्हणून पण ते आज आहेत, नंतर पूर्ण आयोजनही त्यांनी केलेलं आहे, कार्यक्रमाची संकल्पनाही त्यांची आहे, अशा अनेक भूमिका जे लिहिल्या पार पाडत आहेत, असे विवेक भागवत स्वरबरसात इव्हेंटचे निर्माते. मी शशिकांत सावंत यांना विनंती करते, ठाणे पालघर आणि रायगडचे निवासी संपादक, त्यांनी विवेक भागवत यांचं स्वागत करावं. रसिको, 22 जानेवारी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज हा कार्यक्रम सादर करताना आम्हा सगळ्याच कलाकारांना अतिशय आनंद होत आहे. मंदिर म्हणजे काय हो? मंदिर म्हणजे ज्याच्यामध्ये मंगलता आहे, दिव्यता आहे, रम्यता आहे, आणि आता जे राम मंदिर उभं राहत आहे त्याच्यात भव्यता सुद्धा आहे. ज्यामध्ये सागराची गंभीरता आहे, गंगेची पवित्रता आहे आणि हिमालयाची उत्तुंगता आहे, अशी ही रामकथा. रामकथा म्हणजे काय? रामकथा म्हणजे भूलोकीचं अमृतच. आणि त्यामुळे जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे, वृक्ष, पर्वत आहेत, तोपर्यंत ही रामकथा प्रचलित राहणार आहे, आपल्या मनामनात राहणार आहे. सुरुवात आपण करणार आहोत रामनामाच्या गजरानं. साथी ना हा गजर होणार आहे बरं का?
वाव, राम नामाच्या गजरानं वातावरण छान प्रसन्न, चैतन्यदायी, मंगलमय, पवित्र असं झालंय. रसिको, भारतीय मनाची काही श्रद्धास्थानं असतात, त्यापैकी एक म्हणजे अयोध्या. अयोध्याचं वर्णन अथर्व वेदामध्ये असं केलंय की 8 वर्तुळांमध्ये वसलेली आणि 9 द्वार असलेली देवांची नगरी म्हणजे अयोध्या. अयोध्याचा एक अर्थ असाही आहे की जी नगरी युद्धामध्ये जिंकणं शक्य नाही अशी ती अयोध्या. अपराजिता असं सुद्धा तिचं एक नाव आहे, अजिंक्य अशी ही नगरी. खरं तर वाल्मिकी रामायणामध्ये ना अयोध्येचं वर्णन फार छान आहे, तेवढं सगळं वर्णन इथे सांगणं कठीण आहे, पण गाणी आपल्याला अधिक ऐकायची आहेत. पण थोडक्यात सांगते की विशाल नगरी आहे, फुलझाडांनी बहरलेल्या बागा आहेत, रस्ते आहेत, उंच उंच प्रासाद आहेत, मोठाले बाजार आहेत, अनेक चौक आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाधानानं जगणारी माणसं आहेत, सुखी आहेत, आनंदी आहेत, शूर माणसं आहेत. शूर म्हणजे किती, तर वाघ सिंहाची सुद्धा निशस्त्रपणे लढणारे लोक अयोध्येमध्ये आहेत. निसर्गाशी पर्यावरणाशी नातं राखलेली अशी ही माणसं आहेत. संगीत नृत्य कलांशी नातं असलेली माणसं आहेत. अगदी बहुविध अंगांनी फुललेली अशी ही अयोध्या नगरी आहे असं वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे. आणि अयोध्येचा आणखीन एक अर्थ असा सुद्धा आहे की ज्या ठिकाणी कुठलंही युद्ध घडत नाही, ज्या ठिकाणी कुठलंही युद्ध घडत नाही अशी ती अयोध्या, म्हणजे जिला जिंकता येत नाही तीही अयोध्या, आणि जिथे कुठलंही युद्ध घडत नाही ती सुद्धा अयोध्या. बघा, हा युद्ध फक्त इतरांशी नसतं ना, युद्ध इतरांशी असतं तसं स्वतःशी सुद्धा असतं. युद्ध आधी सुरू होतं ते स्वतःमध्ये सुरू होतं, मनामध्ये आधी युद्ध सुरू होतं, आधी मनात होतं आणि मग बाहेर युद्ध असतं. मन अयोध्या करणं, शरीर अयोध्या करणं, अयोध्या म्हणजे काय तर मन युद्धमुक्त करणं हे खूप गरजेचं आहे, मग आपल्याला मनातला राम हा दिसेल. निंदा करंदीकरांनी म्हटलेलंच आहे ना, माणसाला शोभणारे युद्ध एकच याजगी, माणसाला शोभणारे युद्ध एकच याजगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. मन अयोध्या करणं म्हणजे काय तर मनावर ताबा ठेवणं, विचारांवर ताबा ठेवणं, विकारांवर ताबा ठेवणं, आणि मनामध्ये कुठलंही युद्ध नसणं, मग मनातला राम भेटेल आणि मग आपल्याला अयोध्या सुद्धा भेटेल. आणि मनावर ताबा ठेवणं हे सोपं नाही, रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे. रामदास स्वामींच्याच रचनेकडे घेऊन जाते, त्या रचनेमध्येच रामदास स्वामींनी शेवटी म्हटलंय, काही केल्या तुझे मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना, दास म्हणे जन सावधान. ऐकूया.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गाऊन प्रसिद्ध केलेला राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला हा अभंग रामदास स्वामींचा प्रथमेश यांनी आपल्यापुढे सादर केला आणि वादकांची सगळ्याच वादकांची साथ ही दमदार होती। रसिकहो, राम आपल्या लोकवाणीमध्ये रामकथा रामचरित्र लोकवाणी तितकी रुजली आहे ते तुम्ही सुद्धा सांगू शकता। हा कार्यक्रम म्हणजे संवाद आहे बरं का। हा राम कसा रुजलाय पहा। नमस्कार करताना काय म्हणतो? राम राम म्हणतो। अजूनही ग्रामीण भागात म्हणतात नमस्कार करताना राम राम पाहुणा असं म्हणतात। निरोप घेतानाही राम राम म्हणतात। दोन भाऊ जर गुण्या गोविंदांना नांदत असतील तर त्याला राम लक्ष्मणाची जोडी म्हणतात। न्यायी सुखी राज्य म्हणजे राम राज्य। औषध हटकून गुण देणारं असेल तर ते रामबाण औषध असतं। सकाळची वेळ बरोबर रामप्रहर। रामफळ नावाचं एक फळ सुद्धा आहे। सीताफळ पण आहे पण सीतेशी त्याचा काही संबंध नाही बरं का। आणि काय काय आठवत आहे? रामराम ठोकला असं म्हणतो एखाद्या गोष्टीला रामराम ठोकला असं सुद्धा आपण म्हणतो। भाऊसाहेब पाटणकरांचा एक फार छान शेर आहे बरं का। त्यांनी असं म्हटलंय, चेहरा जेव्हा स्वतःचा दर्पणी मी पाहिला, चेहरा जेव्हा स्वतःचा दर्पणी मी पाहिला, सांगतो प्रत्यक्ष तेथे हनुमान आम्ही पाहिला, मिचकावनी डोळे मला तो फक्त इतुके बोलला, बेड्या अरे आता कुठेही राम नाही राहिला। कशात काही अर्थ राहिला नाही म्हणजे राम राहिला नाही असं आपण म्हणतो। राम प्यारी म्हणतो, राम दुलारी म्हणतो, आयाराम म्हणतो, गयाराम म्हणतो, सुतराम शक्यता नाही म्हणतो। या रामावर आपला इतका भरोसा आहे की राम भरोसे हिंदू हॉटेल सुद्धा असत। दादरच्याच आता ते ठाण्याला असतात सुमनताई फडके, माहीत असतील दादरकरांना कवयित्री, त्यांच्याही दोन ओळी फार छान आहेत। दहा तोंडाच्या सावलीला रावण मनात घाबरायचा, दहा तोंडाच्या सावलीला रावण मनात घाबरायचा, राम राम मंत्र मनात मात्र म्हणायचा। कामाच्या राम रगाड्यात असं सुद्धा आपण म्हणतो। आणखीन काय काय आठवतंय? मी तर दोन पानं लिहिलंय राम, मला इतकं आठवलेलं आहे लिहिताना। तुम्हाला कुठे कुठे आठवतोय आणखीन राम? हा हो, सांगितलं ना राम प्रहर, ताकापुरतं रामायण असतं। वाक्प्रचारांमध्ये सुद्धा ही रामकथा आलेली आहे। एखादी गोष्ट अशी लांबच जाते तेव्हा ती हनुमानाच्या शेपटीसारखी लांबली आहे असं आपण म्हणतो। त्राटिकेचा अवतार म्हणतो। काना शिकवताना किंवा उलट वाक्य वाचल्यावर सुद्धा तेच वाक्य राहतं, तिथेही रामच आठवतो। रामाला भाला मारा असं वाक्य काना शिकवताना शिकवलं जातं। आणि मुंह में राम बगल में छुरी, कुंभकर्णाची झोप, भात जर अति तिखट झाला असेल ना तर त्याला रावण भात असं म्हणतात। खूप आहे रामकली नावाचा राग आहे। नदीकाठी जे कुंड असतं ना त्याला रामकुंड असं म्हणतात। जुलमाचा राम राम असा सुद्धा वाक्प्रचार आहे। खूप आहे, आता मी इथेच थांबते, नाहीतर तुम्ही म्हणाल राम राम मला म्हणाल बस झालं। त्याच्यामुळे पुढच्या टप्प्यावर परत कधी भेटू तेव्हा उरलेलं सांगेन। इतका हा राम आपल्या लोकवाणीमध्ये रुजलेला आहे। ओव्यांमध्ये वासुदेव गीतामध्ये कसा रुजलेला आहे त्यात आपण ऐकणार आहोत। Thank you.
दुपारच्या वेळेला छान सकाळचं पहाटेचं वातावरण असं छान निर्माण झालं. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला ना तरी मराठीपणाची काही लक्षणं त्याच्यामध्ये असतात. पहा, तुम्ही पण सांगू शकता मराठीपणाची लक्षणं असतातच काय. बरं, मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी काही लक्षणं मराठीपणाची त्याच्यामध्ये दिसून येतात. आषाढीची वारी म्हणजे मराठीपण, तमाशाची बारी म्हणजे मराठीपण, आणि नऊवारी साडी म्हणजे मराठीपण, नथ म्हणजे मराठीपण, पुरणपोळी म्हणजे मराठीपण, मोदक म्हणजे मराठीपण, यादी खूप मोठी आहे. पुलंचा विनोद म्हणजे मराठीपण, गदिमा आणि बाबूजींचं गीत रामायण म्हणजे मराठीपण. गीत रामायण म्हणजे रामस्मरणाचा अखंड झराच आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. गीत रामायणातलं पहिलंच गीत आहे ना ते निवेदनात्मक आहे. प्रभू रामचंद्रांनी अयोध्या नगरीमध्ये अश्वमेध यज्ञ मांडलेला आहे. या यज्ञासाठी अयोध्येत माणसांचा महासागर लोटलेला आहे आणि वाल्मिकी ऋषी आपल्या दोन शिष्य कुमारांना बरोबर घेऊन यज्ञस्थळी आले आहेत. आपल्या गुरुकडून आत्मसात केलेलं रामचरित्र यज्ञानिमित्त जमलेल्या जनसमुदायासमोर लवकुश गाऊन दाखवत आहेत. त्यांच्या तोंडून रामचरित्राचं गायन म्हणजे ज्योतीनं तेजाची आरतीच आहे. सिंहासनावर बसलेला राजा आपला पिता आहे हे लवकुश यांना माहीत नाही, तर श्रीरामांना सुद्धा आपलं चरित्र गायन करणारे बटू हे आपले पुत्र आहेत हे माहीत नाही. पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभया नच माहिती.
वा। जसे तो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अयोध्येमध्ये सगळी सुख होती, दशरथ राजा कर्तबगार होता, लोकप्रिय होता, पण राजवंश चालवणारा कुणीही नाही ही खंत मनामध्ये होती। आणि मग पुत्र कामिष्ठी यज्ञ करण्यात आला। पुत्र कामिष्ठी यज्ञासाठी ऋष्यशृंग ऋषींना आमंत्रित करण्यात आलं। हे जे ऋष्यशृंग ऋषी होते ना, ते वनस्पतींच्या गुणधर्माचे आणि कामशास्त्राचं सखोल ज्ञान या ऋष्यशृंग ऋषींना होतं। अग्नीच्या सहाय्यानं वनस्पतीपासून तयार केलेला प्रसाद या ऋषींनी दशरथ राजा आणि तिन्ही राण्यांना दिला। आणि त्या पायसाच्या सेवनानं दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या, यथाकाल प्रसूत झाल्या। कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न, कैकईला भरत असे चार पुत्र झाले। राजाची इच्छा पूर्ण झाली, प्रासादातील सुखाला सीमा राहिल्या नाहीत। रामजन्म ही एक आनंदाची अवस्था। राजघराण्याला आनंद झाला कारण गादीला वारस मिळाला। प्रजेला आनंद झाला कारण राजाला पुत्रलाभ झाला। कौसल्येला आनंद झाला मातृत्व प्राप्तीचा। आणि निसर्गाला आनंद झाला नवचैतन्य जन्मल्याचा।
जसं गो गदिमांनी लिहिलेलं हे गीत म्हणजे मुख्य गायिका आणि समूह स्वर असं बाबूजींनी घेतलेलं नाहीये. पूर्ण गाणं हे समूह स्वरातच आहे आणि आता मुग्धानी एकटीने इथे ते सादर केलंय. म्हणजे हरकत नाही टाळा जोरात म्हणलं, तर हे पूर्ण गाणं समूह स्वरातलं तुम्ही एकटीने आज सादर केलं. आणि सगळ्या अयोध्येतल्या स्त्रिया एकत्र येऊन हे गाणं म्हणतायत अशी ती कल्पना साधारण आहे. राम म्हणजे काय हो? राम म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं मन रमतं तो राम. चांगल्या लक्षणांचा तो लक्ष्मण. भरत म्हणजे ज्याचं मन प्रेमानं भरलेलं आहे किंवा इतरांचं मनही जो प्रेमानं भरून टाकतो असा तो भरत. आणि शत्रूंचा नाश करणारा असा तो शत्रुघ्न अशी ही चार नावं. रामायण हे जे आहे ना हे लोककथांमध्ये सुद्धा इतकं आलेलं आहे ना, म्हणजे मूळ रामकथा जी आहे त्याला लोककथा किंवा मौखिक परंपरेतून आलेल्या ज्या कथा आहेत त्याची इतकी छान जोड मिळालेली आहे किंवा ती लेणी आहेत असं म्हणायला हरकत नाही. मुख्य रामकथेला लाभलेली ती लेणी आहेत. अशीच एक मौखिक परंपरेतून आलेली किंवा लोककथा असं आपण त्याला म्हणू शकू. रामाचा जन्म झाल्यानंतर सर्वांनाच त्याला पाहायची उत्सुकता आहे, म्हणजे केवळ लोकांनाच पाहायची, अयोध्यावासियांनाच पाहायची उत्सुकता आहे असं नाही, तर चंद्र सूर्याला सुद्धा पाहायची उत्सुकता आहे, निसर्गाला सुद्धा पाहायची उत्सुकता आहे. आणि चंद्र हा तर विष्णूचा भक्त आहे, विष्णूचा सखा आहे. राम हा विष्णूचा अवतार आहे ना, आणि चंद्र हा विष्णूचा भक्त आणि सखा. आपला जो सखा आहे त्याला या नव्या रूपामध्ये बाळ रूपामध्ये पाहण्याची चंद्राला खूप उत्सुकता आहे. पण करणार काय? रामाचा जन्म भर दुपारी 12 वाजता आणि सूर्य हलतच नाही असं चंद्राला वाटतंय. आपण एखाद्या गोष्टीची जेव्हा वाट पाहत असतो ना, प्रतीक्षा करत असतो ना, तेव्हा वेळ जाता जात नाही तसं चंद्राला झालंय. त्याला वाटतंय की सूर्य आकाश अडवूनच बसलेला आहे, तो सरता सरत नाहीये, काय करावं कळत नाही. तो गुप्त रूपानं रामापाशी येतो आणि म्हणतो की हा सूर्य बघ ना, आकाश अडवूनच बसलेला आहे, मला तुझं दर्शन घ्यायचंय. तेव्हा राम म्हणतो की मी आत्ता बाळ रूपामध्ये आहे, आता मी काहीही करू शकत नाही, पण मी पुढे द्वापार युगामध्ये कृष्ण रूपामध्ये येईन, तेव्हा मध्यरात्री येईन, तेव्हा मग तू आकाशात असशील आणि मग तू आकाश अडवून बस फिट्टंफाट होऊन जाईल. ही लोककथा आहे, त्याच्याकडे त्या दृष्टीने आपण पाहायचंय. आणि पुढे रामाने असंही म्हटलेलं आहे, बघा रामाने चंद्रासाठी केलेला हट्ट हाही आपल्याला माहितीये. बाळ रूपामध्ये असताना रामाने पुढे असंही म्हटलेलं आहे की तुझं हे जे प्रेम आहे ना माझ्याबद्दलचं, ते माझ्या नावात येईल, माझ्या नावापुढे तुझं नाव येईल, लोक मला रामचंद्र म्हणून ओळखतील. तर अशा अनेक लेणी आहेत, कार्यक्रमादरम्यान मी ती लेणी आपल्यापुढे सांगेनच, आपल्यापुढे सादर करीनच. तर अशा या श्रीरामाला उठवणारं एक म्हणजे भूपाळी आपण त्याला म्हणतो, भूपाळी आपण घेणार आहोत, ऐकूया.
आशा भोसले यांनी गायलेलं रवींद्र भट यांचं हे गीत आहे. बाबूजींनी स्वरबद्ध केलेलं ते माझे घर या चित्रपटातलं मुग्धांनी आत्ता आपल्या पुढे सादर केलं. मी म्हटल्याप्रमाणे अनेक लोककथा मौखिक परंपरेतून आलेल्या कथा ह्याच्यामध्ये सुद्धा ही लेणी आहेत आपल्या साहित्याची, मराठी साहित्याची असं म्हणायला हवं. अशीच आणखीन एक अतिशय गोड कथा वाचन तरी बघा, तुम्हाला आवडते का? रामजन्म जेव्हा झाला ना तेव्हा आजूबाजूला अनेक दासी होत्या. त्यापैकी एक दासी कौसल्येला म्हणाली की महाराणी तुम्ही भानावर या, तुम्हाला अतिशय सुंदर पुत्र प्राप्त झालेला आहे, पुत्र झालेला आहे. कौसल्या बघते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटतो, दासीच्या चेहऱ्यावर सुद्धा अतिशय आनंद असतो. आणि मग कौसल्या त्या दासीला एक अंगठी भेट म्हणून देते आपल्या हातातली, की एवढी छान बातमी तू दिलीस, एवढा आनंद असा क्षण आहे ही तुला अंगठी. ती दासी म्हणते मला अंगठी नको. कौसल्याला वाटतं हिला अधिक काहीतरी हवं असेल म्हणून ती आपला रत्नजडीत हार काढून देते. तेव्हा दासी म्हणते मला हा हार सुद्धा नको. मग कौसल्या म्हणते अगं तुला काय हवंय काय? तेव्हा ती दासी म्हणते मला हार नको, मला अंगठी नको, मला काहीही नको. मला अतिशय नम्रपणे ती विचारते मला एकच गोष्ट हवी आहे, ती तुम्ही मला द्याल का? कौसल्य विचारते तुला काय हवंय? तेव्हा ती म्हणते मला या बाळाला अगदी थोडा वेळ जवळ घेऊ द्याल का? ज्यात मन रमत तो राम, तिचं मन त्या छोट्या बाळामध्ये रमलेलं आहे. बघा, राम की हार असा पर्याय असताना जी राम निवडते ना तिची आयुष्यात कधीही हार होत नाही. आणि जी हार निवडते तिची जीत कधी होत नाही असं म्हणायला पाहिजे. रत्नहारापेक्षा राम रतन धन पायो हे अधिक महत्व श्रेष्ठ आहे हे त्या दासीला कळलेलं आहे, पण संपत्तीच्या दासांना ते कधीही कळणार नाही. पुढचं जे गीत आहे ते अतिशय सुंदर, मोहक, विलोभनीय असं गीत आहे. रामाच्या ज्या बाळ लीला आहेत ना ते वर्णन करणारं हिंदीतलं गीत आहे, ऐकूया. बाहर
तुलसीदासांची अतिशय मोहक आणि विलोभनीय रचना श्रीरामांचं बाळरूप आपल्या डोळ्यापुढे येतं. मुग्धांनी ती आपल्यापुढे सादर केली. भगवान शंकर हे सुद्धा रामाचे भक्त. पार्वतीने एकदा भगवान शंकरांना विचारलं की राम अवताराचं नेमकं प्रयोजन काय, तेव्हा शंकरांनी सुद्धा काय उत्तर दिलं. शंकरांनी उत्तर दिलं, राम जाने. असं म्हणतो ना आपण, मगाशी मी म्हटलं की काही गोष्ट माहीत नसेल तर राम जाने. शंकरांनी उत्तर दिलं, राम जाने. संत गाडगेबाबांना त्यांच्या कीर्तनामध्ये हा किस्सा नेहमी सांगायचे. गाडगेबाबांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे की त्यांचं कीर्तन हे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये असायचं. तर त्यांच्या कीर्तनातला हा किस्सा आहे. एकदा चर्चा सुरू होती की सगळ्यात श्रेष्ठ कोण, सबसे बड़ा कोण. एक जण म्हणाला सबसे बड़ी धरित्री. मग आणखीन एक जण म्हणाला वो कैसे बड़ी, वो तो शेष के माथे पर खड़ी तो शेष बड़ा. मग आणखीन एक जण म्हणाला शेष कैसे बड़ा, वो तो शंकर के गले में पड़ा तो शंकर बड़ा. मग आणखीन एक जण म्हणाला शंकर कैसे बड़ा, वो तो नंदी पर बैठ कर चला तो नंदी बड़ा. मग आणखीन एक जण म्हणाला नंदी कैसे बड़ा, वो तो कैलास पर्वत पे खड़ा तो कैलास पर्वत बड़ा. मग आणखीन एक जण म्हणाला कैलास पर्वत कैसे बड़ा, उसे तो रावण ने 3 बार उखाड़ा तो रावण बड़ा. मग आणखीन एक जण म्हणाला रावण कैसे बड़ा, वो तो वाली के घर में अंगद के झूले पर लपेट के पड़ा तो वाली बड़ा. मग आणखीन एक जण म्हणाला वाली कैसे बड़ा, उसे तो राम ने 1 ही बाण से मारा तो राम बड़ा. मग आणखीन एक जण म्हणाला राम कैसे बड़ा, वो तो हनुमान के हृदय में खड़ा तो हनुमान बड़ा. त्याच्यानंतर चर्चा थांबली. सगळ्यात श्रेष्ठ कोण, हनुमान. भक्त हा सगळ्यात श्रेष्ठ. देवापेक्षा श्रेष्ठ कोण, भक्त. देवाला देवत्व कुणामुळे येतं, भक्तामुळे येतं. देवघरामध्ये आपण निरांजन लावतो, त्या निरांजनामुळे देवाला देवत्व येतं, तसंच भक्तामुळे देवाला देवत्व येत असतं. त्यामुळे हनुमान बडा. अशीच एक गोष्ट एका प्रवचनामध्ये ऐकली होती. एकदा नारद मुनी प्रभू रामांकडे जातात आणि म्हणतात की तुमचे इतके भक्त आहेत, तुमच्या भक्तांची यादी मला द्या. तर प्रभू रामचंद्र भक्तांची यादी करतात आणि नारद मुनींना देतात. त्या यादीमध्ये ना हनुमानाचं नावच नसतं. नारद मुनी एकदम आश्चर्यचकित होतात की हनुमानाचं नाम कसं नाही, नाव कसं नाही तुमच्या यादीमध्ये. तेव्हा ते विचारतात प्रभू रामांना की तुमच्या भक्तांची यादी आहे पण याच्यात हनुमानाचं नाव कसं नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र छान उत्तर देतात. ते म्हणतात ही यादी आहे ना ती माझ्या भक्तांची आहे, जे माझे भक्त आहेत त्यांची आहे. आता मी तुला दुसरी यादी देतो ज्यांचा मी भक्त आहे आणि त्या भक्तांमध्ये हनुमानाचा क्रमांक पहिला आहे, असं रामाने उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे भक्त मोठा. आणि मग अशा खऱ्या भक्तांसाठी देव कसा धावून जातो ते पुढच्या गीतामध्ये आपण ऐकणार आहोत. कबीरा चे बिन कौशले, कबीरा चे बिन
माणिक वर्मा यांनी गायलेलं, पुलंनी स्वरबद्ध केलेलं, गदिमांनी लिहिलेलं हे गीत मुग्धांनी आपल्यापुढे सादर केलं. रसिक हो, मी अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कुठलाही कार्यक्रम करायचा झाला तर आर्थिक शुभेच्छा, एम व्हिटॅमिन, पुलंबद्दल आत्ता बोलले, पुलंनीच म्हटलंय ध्यानी मनी हे 100% खरं आहे. कारण अलीकडे प्रत्येकाच्या ध्यानी फक्त मनीच असतो ना, पण एम व्हिटॅमिन फार महत्वाचं असतं. आणि आज ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्या सगळ्यांचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. आदरणीय सदा सरवणकर साहेब, त्याचबरोबर पुढारी दैनिक, पुढारी, पुढारी न्यूज, आकांक्षा टुरिझम, टोमॅटो FM या सगळ्यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम आपल्यापुढे सादर होत आहे. रामकथेमध्ये पुढे वळताना श्रीराम आणि त्यांची भावंड ही दिसा माझी वाढत होती, धार्मिक ग्रंथ ते अभ्यासत होते, धनुर्विद्या त्यांनी आत्मसात केली होती. आणि एक दिवस विश्वामित्र आले भेटायला, आणि ते आल्यानंतर दशरथ राजांनी त्यांचं छान स्वागत केलं. आणि दशरथ राजांनी त्यांना विचारलं की तुम्हाला मी काय देऊ, तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला हवं ते मी देईन, तुम्ही हवं ते मागा, हवं ते मी तुम्हाला देईन. दशरथ राजा हा असा थोडासा भोळा भाबडा म्हणता येईल असे होते दशरथ राजा. आणि ते असं सांगून मोकळे झाले की तुम्हाला हवं ते मी देईन. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. तर इथे मात्र राजा बाजूला झालेला आहे आणि पिता जागृत झालेला आहे. आता सुद्धा आपल्याला आपल्या मुलांना दूर पाठवायला आपल्या मनामध्ये चलबिचल होते ना, तशी चलबिचल लगेच दशरथाच्या, राजा असला म्हणून काय झाला, तो माणूस आहे, तो वडील आहे, चलबिचल सुरू झाली. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी समजावलं, आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर वसिष्ठ ऋषींनी समजावलं की बेसिक शिक्षण घरी झालेलं आहे, आता उच्च शिक्षणासाठी घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे, कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं गरजेचं आहे, त्यासाठी जाऊ दे. कारण विश्वामित्र तंत्र मंत्र अस्त्र ह्याच्यामध्ये पारंगत आहे, राम घराच्या बाहेर पडेल तर हे सगळं शिकेल. उच्च ज्ञानासाठी हे बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि त्या काळी राजाच्या वरती जे नियामक मंडळ होतं, ऋषींचं जे नियामक मंडळ होतं, त्यांचा अधिकार होता. दशरथ राजांनी वसिष्ठ ऋषींचं म्हणणं मान्य केलं आणि रामाला पाठवलं. आणि रामाचा प्राण, प्राण असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे लक्ष्मण, असे दोघेही विश्वामित्रांबरोबर निघाले. ऐकूया. रे 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 मला
विश्वामित्रांच्या प्रगल्भ आणि परिपक्व अशा आवाजासाठी बाबूजींनी राम पाठक यांचा आवाज वापरला आणि आज तितक्याच प्रगल्भतेनं आणि परिपक्वतेनं प्रथमेशनी हे गीत आपल्याकडे सादर केलं. विश्वामित्रांबरोबर राम लक्ष्मण हे निघाले मध्ये त्राटिकावध त्याचं गाणं आहे. त्यानंतर त्राटिकावध झाल्यानंतर इतरही काही राक्षसांचा वध केला आणि त्राटिकावधाच्या संदर्भामध्ये स्त्री ही जरी अवध्य असली ती क्षमा पात्र असली तरी ती रक्षक होण्याऐवजी भक्षक जर होत असेल तर तिला मारायलाच हवं हा पहिला धडा विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना दिला. त्यानंतर अहिल्येचा उद्धार हा ही एक महत्वाची घटना ह्या प्रवासामध्ये घडली. आता अहिल्येचं शिळा होणं दगड होणं म्हणजे काय शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आपल्याला की तिचं आयुष्य दगडासारखं झालेलं आहे.
चैतन्यहीन झालेलं आहे. आणि रामरायांनी तिचं आत्ताच्या भाषेत सांगायचं तर रामरायांनी तिचं काउन्सिलिंग केलेलं आहे, सकारात्मकता तिला दिलेली आहे, ऊर्जा दिलेली आहे, चैतन्य निर्माण केलेलं आहे. आत्ता आपला समाज सुद्धा आत्मकेंद्रीय आणि अर्थकेंद्री झालाय, आपलं आयुष्य सुद्धा शिळेसारखं झालंय का, संवेदना रहित झालंय का, याचा आपण विचार करायला हवा. आणि जर तसं व्हायला नको असेल, शिळेसारखं आपलं आयुष्य नको असेल, तर रामस्मरण हवं, राम नाम हवं, हे खूप महत्वाचं. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं आयोजन खरं तर पुढारीने केलेलं आहे असं मला वाटतं. अहल्येच्या उद्धारानंतर मार्गस्थोन, अहल्ये उद्धाराचे खरं तर अनेक अर्थ सांगता येतील, पण आज तितका वेळ नाही. आपल्याकडे घड्याळाचे काटे पुढे सरकत आहेत. अहल्ये उद्धारानंतर मिथिलेला आलेले आहेत. जनक राजाचा पण श्रीरामचंद्रांनी जिंकलाय. आणि रामायणातला हा अतिशय मंगलमय असा प्रसंग, श्रीरामांचा विवाह सीतेबरोबर, लक्ष्मणाचा विवाह जनककन्या उर्मिलेबरोबर, भरत आणि शत्रुघ्न यांचा विवाह मांडवी आणि श्रुतकीर्ती यांच्याबरोबर, म्हणजे जनकाचे बंधू त्यांच्या या मुली या दोघांबरोबर असा हा विवाह पार पडलाय. या विवाह सोहळ्याचं वर्णन करणारं हे गीत आहे. ज्याप्रमाणे आकाशाला उपमा ही आकाशाचीच असते, सागराला उपमा ही सागराचीच असते, त्याप्रमाणे राम सीतेचा हा जो विवाह आहे त्याची उपमा फक्त त्यांच्या विवाहालाच देता येईल असं हे सुंदर वर्णन ऐकूया. स्वयंवरामध्ये अनेकांची मदत लागते ना, अनेकांचं सहाय्य लागतं आणि अनेकांचे हात लागतात. आजच्या या गानरूपी स्वयंवरात ज्यांचे हात लागलेले आहेत त्यांचा मी परिचय करून देते. विवेक भागवत तबला बोलका करतायत, कार्यक्रमाचे आयोजक आहेत. स्वरबरसात, ही स्वरबरसात इव्हेंट ही त्यांचीच कंपनी आहे. त्यांनीच मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांची मोठ बांधलेली आहे. अनेक भूमिकांमध्ये आज ते आहेत. मनीष ठुमरे, निखिल कुलकर्णी,
सॉरी, कधी कधी होतं असं. माफ करा, हा छान शब्द आपल्या मराठी भाषेने दिलेला आहे. समीर कर्वे, विनय चेऊलकर, बरोबर म्हटलं ना. श्रीकृष्ण कार्यक्रमातला प्रणव हरिदास आणि अथर्व देव, अशा सगळ्यांचे हात आपल्या स्वयंवरासाठी लागलेले आहेत. आणि तुमचेही टाळी रूपी, कारण टाळ्या वाजवणं हा एकच वाद्य आपल्याला येतं ना, सगळ्या सर्वसामान्य माणसाला एकच वाद्य येतं, त्यामुळे तुम्ही छान टाळ्यांनी दाद देताय. पण काय असतं, काही काही आपले सवयी असतात ना, त्या जाता जात नाहीत. हॅबिट असा इंग्रजीमध्ये शब्द आहे. या हॅबिटमधला एच काढला तरी अबीट राहतो, अ काढला तरी बी आय टी बीट राहतो, बी काढला तरी आय टी इट राहतो, आय काढला तरी टी राहतोच. चहाची सवय जाता जात नाही, त्यामुळे चहाचा आस्वाद घेण्यासाठी 5 मिनिटांचं मध्यंतर. आश्रमातया कधी रे शिला, आश्रमातया
प्रदीपांनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आणि दत्ता डावजेकरांचं तितकंच तरल असं संगीत असलेलं मुग्धांनी आपल्यापुढे सादर केलं. वादकांची साथही तितकीच गोड मधुर अशी होती. जसं कळ पुढच्या टप्प्याकडे वळताना आज सुद्धा आपल्या आजूबाजूला पहा, वनवासी भाग आहे, आदिवासी भाग आहे, अप्रगत असा देश आहे. तिकडची जी माणसं असतात ना, ती प्राणी जीवनाचं अनुकरण करणारी असतात. मग कुणी शिंगल लावतात डोक्यावर, कुणी अस्वलासारखा पेहराव करतात, किंवा कोणी गरुडासारखा पेहराव करतात. जटायू जो आहे तो त्याच परंपरेतला आहे. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की रामायणातली जी वानरं आहेत ना, ती वानरं नाही आहेत, ती माणसंच आहेत, पण प्राणी जीवनाचं अनुकरण करणारी आहेत. ती त्या काळातली अप्रगत लोक आहेत, वनवासी लोक आहेत, आदिवासी आहेत, ती माणसंच आहेत. ती बोलतायत, त्यांना घरं आहेत, त्यांनी ज्ञान संपादन केलेलं आहे, पण पगडा कशाचा आहे, तो प्राणी जीवनाचा आहे. मग या पुच्छेबद्दल विचारणा केल्यानंतर अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की त्यांची तीन आयुधं होती, म्हणजे त्याच्यामध्ये गदा आहे आणि मोठी, म्हणजे जवळजवळ 25-30 हात लांब अशी त्यांची ती पुच्छ की जी कमरेला गुंडाळत आणि मग ती उरलेली अशी खाली सोडत. त्यामुळे ती वानरं नाही आहेत, ती मानव देहधारीच आहेत पण अप्रगत आहेत, असं अभ्यासकांनी अनेक पुस्तकांमध्ये असं मत नोंदवलेलं आहे. आणि ते पटण्यासारखं मला स्वतःला तरी वाटतं, प्रत्येकाची मतं वेगळी असतील. मी कुठल्या गाण्याकडे घेऊन जाते, आपण आपल्याला कल्पना आली असेल की सगळी वानर सेना, प्रभू रामचंद्र लक्ष्मण समुद्राच्या काठावर उभे आहेत आणि समुद्र कसा पार करून जायचा असा प्रश्न पडलाय. ऐकूया. गिरिराज
सियावर रामचंद्र की जय असं नाहीच आहे बरं का बाबूजी म्हणायला सांगायचे प्रेक्षकांना आणि ते समूह स्वरात असं खरं तर गीत व्हायचं. राम आत्ताच्या काळात जन्माला येईल का राम जन्माला येईल पण त्यासाठी भरत लक्ष्मणासारखे बंधू पण हवेत आणि हनुमंत सुग्रीव नळ यांच्यासारखे सहकारी पण हवेत. आणि म्हणूनच कल्याणचे राजेश टागोर यांनी इतकं छान म्हटलंय, त्यांनी असं म्हटलंय की राम सा राजा हर जनता चाहती है, राम सा राजा हर जनता चाहती है पर वह अयोध्या सी जनता होनी चाहिए, राम सा मित्र हर मित्र चाहता है पर वह सुग्रीव सा मित्र होना चाहिए, राम सा भगवान हर भक्त चाहता है पर वह हनुमान सा भक्त होना चाहिए, राम सा भाई हर भाई चाहता है पर वह लक्ष्मण सा भाई होना चाहिए, राम सा पुत्र हर माँ चाहती है पर वह कौशल्या सी माँ होनी चाहिए, राम सा पुत्र हर पिता चाहता है पर वह दशरथ सा पिता होना चाहिए, राम सा पति हर स्त्री चाहती है पर वह सीता सी पत्नी होनी चाहिए. जब ऐसा होगा तो राम हमारे बीच अवश्य आएंगे. पर सोचा राजा राम के समय एक रावण भी था, राजा राम के समय एक रावण भी था, उसका भी कुछ मान था, एक मर्यादा थी. आज अनेकों मर्यादाहीन रावण है, जब मर्यादा मैं रावण होंगे तब राम हमारे बीच अवश्य होंगे. पहले रावणों को मर्यादा में लाओ, फिर राम को बुलाओ, तब राम अवश्य आएंगे. क्या आज के इस झूठे युग में राम रह पाएंगे? क्या आज के इस झूठे युग में राम रह सकेंगे जहां कोई एक नीति या अनीति पर नहीं चलता, सब अवसर देखकर करते हैं राजनीति? फिर सोचो राम कैसे आएंगे. यदि राम का जन्म चाहते हो तो राम जन्म जैसा माहौल बनाओ, फिर देखो राम हमारे बीच अवश्य आएंगे. हा राम जन्म जैसा माहौल तयार करणं हे आपल्या हातात आहे. आपल्या मनातला राम हा आपणच जागृत करायचा आहे, त्यासाठी मन अयोध्या करणं मी सुरुवातीपासून सांगते ते महत्वाचं आहे. पुढच्या टप्प्याकडे वळताना प्रथमेश तुझ्या काकांचं मी ते सांग आणि मग ते आपण ऐकूया. हो, इथे असलेल्या बऱ्याच जणांना माहिती असेल की माझ्या घरी जवळपास 95 वर्ष गुरुवार अखंड गुरुवार भजन परंपरा सुरू आहे. आतापर्यंत एकही गुरुवार त्यातला चुकलेला नाहीये. तर त्याच्यामध्ये ही परंपरा 95 वर्ष चालू ठेवण्यामध्ये भरपूर लोकांनी माझ्या पूर्वजांनी त्याच्यामध्ये वाटा उचललेला आहे, महत्वाचा वाटा उचललेला आहे. आणि त्यातलेच एक जवळपास 50 ते 55 वर्ष ही सेवा चालू ठेवणारे माझे काका आहेत पांडुरंग सीताराम लघाटे. ते आता म्हणजे नाहीये, तर त्यांनी एक रचना केली आहे, त्यांच्या भजन रचनेचं पुस्तक पण आहे, त्यांनी स्वतः शब्दबद्ध करून संगीतबद्ध केलेली आहे, जी आम्ही भजनात नेहमी गातो. तर ही प्रभू रामचंद्रांवरची रचना आहे, प्रभू रामाने दर्शन द्यावे गातो मुखी हरिनाम. ही लॉकडाऊन मध्ये मी रेकॉर्ड करून शूट केली होती, फार कुठे जाता येत नव्हतं तेव्हा, आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तेव्हा मी ती शूट करून अपलोड केली होती. आणि तेव्हा डिजिटल मीडिया मॅक्झिमम पाहायला जायचा आणि त्यावेळी त्या रचनेला तुफान रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर आत्ता बऱ्याच जणांना माहिती असेल सारेगमप पर्व झालं, त्याच्यामध्ये ऋचा घांगरेकर नावाची मुलगी होती, तर तिने हे गाणं पुन्हा गायलं कारण तिचे वडील आमच्याकडे कीर्तनाला येतात. तर त्यांनी ती भजनात आमच्या रचना ऐकली आणि ती तिला शिकवली आणि ती तिने गायली आणि त्या गाण्याला अजून पुढे रिस्पॉन्स मिळाला जास्त. आणि एवढा रिस्पॉन्स मिळाला की बॉलिवूडमधली अभिनेत्री अदा शर्मा तिने सुद्धा परवाच 1-8 दिवसापूर्वी या गाण्याचं रील केलंय, तुम्ही तिच्या वॉलवर जाऊन मुद्दामून बघा. तर ही रचना मी आपल्यासमोर सादर करतो. याच्या मागे म्हणजे काकांची मेहनत तर आहेच, पण मला जास्त आनंद आहे की आम्ही निमित्त झालो आणि बॉलिवूडपर्यंत ही रचना पोहोचली प्रभू रामचंद्रांची. तर ती आपल्यासमोर मी सादर करतो. प्रभु रामाने
असं वाटतंय. आणि मुख्य म्हणजे रामाला समजून घेण्याचा प्रयत्न या गीतामध्ये केलेला आहे. याचं मुख्य एक वैशिष्ट्य सांगतो. पहिला जो अंतर आहे त्याच्यामध्ये पंचायतनाचं वर्णन आहे. आपण जे ध्यान म्हणतो पंचायतन म्हणजे रामपंचायतनामध्ये कोण कोण येतं, प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाई हनुमंत कसे उभे आहेत किंवा कसे बसलेले आहेत याचं सगळं वर्णन आहे. आणि दुसऱ्या अंतर्यामध्ये रामांचा गुणविशेष काय आहेत, शब्दपित्याचे आज्ञा मानून कर्तव्याचे कठोर पालन आदर्श संसारी हे रामायण विनय करीतो प्रणाम, म्हणजे दोन गोष्टी वेगळ्या ठेवून सुद्धा चार ओळींमध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. याच्यामधलं वैशिष्ट्य आणि आपण सगळेच जण आजच्या कार्यक्रमातून राम समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपल्याला ज्यांचं सहाय्य लाभलेलं आहे ज्यांच्यामुळे राम समजून आपण घेतोय ते म्हणजे आमदार सदा सरवणकर साहेब, पुढारी दैनिक पुढारी, पुढारी न्यूज, आकांक्षा टुरिझम आणि टोमॅटो FM या सर्वांच्या सहाय्याने हा राम समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. हे कठीण आहे पण आपण प्रयत्न करूया.
या कथांमधून, कारण राम हे एक तत्व आहे, हे एक प्रतीक आहे. आपल्याला जशी कथा आपल्या समोर आली आहे तसंच्या तसं त्याच्याकडे बघायचं नाहीये, तत्व म्हणून बघायचं आहे. जसं आता प्रथमेश म्हणाला की गुण सांगितलेले आहेत त्याच्यातनं, की एक पत्नी व्रत आहे रामाचं, किंवा ज्येष्ठांची आज्ञा मानणं आहे, किंवा सुग्रीव नळ यांसारखे जे सहकारी आहेत त्यांना बरोबरीच्या नात्यानं वागवणं आहे, आणि देशभक्तीचा आदर्श म्हणजे राम आहेत. खरं तर जेव्हा रावणाचा वध झाल्यानंतर विभीषणानं रामाला राज्य देऊ केलं लंकेचं, पण राम म्हणाला ही लंका सोन्याची असली तरी मला ती नकोय, जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा सुद्धा महान आहे, त्यामुळे देशभक्तीचा आदर्श सुद्धा राम आहे. तर प्रभू रामांचं गुणगान जितकं करावं तितकं कमी आहे. जसं हरी पाठात म्हटलंय ना, हरी अनंत हरी कथा अनंत, तसंच रामाच्या कथा सुद्धा अनंत आहेत. किती सांगाव्यात, किती बोलाव्यात. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या लेखणीतून उतरलेलं जे रामाचं गुणगान आहे ते आता ऐकूया. Thank you.
दोन महानायक राम आणि कृष्ण, त्याच्यासाठी दोन महागायक भारतरत्न लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी याचा आवाज लाभला, आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत. रसिको, अगदी शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय. उपलब्ध वेळेत सगळी रामकथा सादर करणं हे अत्यंत कठीण आहे. आम्ही प्रयत्न आमच्या परीने केलाय. रामाचे गुण किती सांगावेत. भरताबद्दलही बोलायला सवय, लक्ष्मणाबद्दलही आपण बोललो, पण भरतानी 14 वर्ष केवळ पादुका त्यांनी सिंहासनावर ठेवल्या आणि राज्य चालवलं, राज्य केलं नाही तर राज्य चालवलं. आणि श्रीरामांचं सुद्धा मोठेपण असं की 14 वर्ष वनवास झाल्यानंतर, रावणाचा वध झाल्यानंतर अयोध्येकडे परत येताना त्यांनी हनुमंताला पुढे पाठवलं आणि सांगितलं भरताला जाऊन भेट आणि जरा त्याचा कल बघ की त्याला योग्य वाटतंय का मी येऊन राज्यपदावर बसणं. जरा जरी त्याला अडचण वाटत असेल, अवघड वाटत असेल, तर मी राजा होणार नाही, मी खुर्चीवर बसणार नाही, सिंहासनावर बसणार नाही. तर असे मी म्हटल्यावर म्हणे राम एक वेळ जन्माला येईल, पण लक्ष्मण, भरत, सुग्रीव, हनुमंत यांच्यासारखी मंडळी जन्माला येणं हे कठीण आहे. शतकं लोटली पण राम नाम अजूनही आपल्या ओठी आहे. यानंतरही अनेक शतकं लोटतील पण राम नाम आपल्या ओठी कायम राहील. कारण एका हिंदी कवीने इतकं छान म्हटलंय, राम तुम्हारा चरित स्वयं ही काव्य है. राम तुम्हारा चरित स्वयं ही काव्य है, कोई कवी बन जाए सहज संभाव्य है. आणि म्हणून राम काय कृष्ण काय यांच्यात अनेक रचना आलेल्या आहेत. समर्थांनी जे म्हटलंय त्याने मी समारोपाकडे येते. मग आपलं शीर्षक गीत आणि रामदास स्वामींनी जे पसायदान मागितलेलं आहे ते आपण एकत्रित घेऊया, कारण 15 वाजलेत आणि पुढचा कार्यक्रम इथे आहे, त्याच्यामुळे ही दोन्ही शेवटची गीतं आपण एकत्र घेणार आहोत. समर्थांनी असं म्हटलंय, कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा कौरवा पांडवा माधवाची, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, समस्तांमध्ये गोड कथा राघवाची. तर अशी ही गोड अशी रामकथा. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपलं शीर्षक गीत मन हे रामरंगी रंगले, जे संत तुलसीदास या नाटकामध्ये आलेलं होतं, आणि त्यानंतर रामदास स्वामींनी जे रामरायाकडे मागितलेलं मागणं आहे, पसायदान आहे, त्यांनी समारोप करणार आहोत. Ah!
कथेचा प्रसाद जाताना घेऊन जायचाय. प्रसाद म्हणजे प्रत्यक्ष साक्षात दर्शन पेढ्याच्या रूपात हे रामाचं दर्शन आपल्याला मिळणार आहे. आणि आमचा हा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी उत्तम रीतीने पोहोचवला ते अलंकार देसाई त्यांचाही इथे उल्लेख गरजेचा आहे. पुन्हा एकदा ध्वनी संयोजन उत्तम केल्याबद्दल ध्वनी संयोजक तसंच सदा सरवणकर साहेब, पुढारी न्यूज, पुढारी आकांक्षा टुरिझम आणि टोमॅटो एफ एम आणि सर्व रसिकांचे मनापासून आभार.